परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून माधव जाधव यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतोय. बूथ कॅप्चरिंगच्या आरोपानंतर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि त्यानंतर परळीतील घाटनांदूर इथल्या मतदान केंद्रावर तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. माधव जाधव यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ ही तोडफोड करण्यात आल्याचं समजतंय. आपण ही दृश्य बघतोय. परळीमध्ये अगोदर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माधव जाधव यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि त्याचे पडसाद जे आहेत ते घटनांदूरमध्ये उमटल्याचं पाहायला मिळते. घटनांदूरमध्ये बूथचीच तोडफोड करण्यात आलेली आहे. ही बूथची काय अवस्था झाली या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी. मी सध्या सोमेश्वर घाटनांदूर या ठिकाणच्या सोमेश्वर ज्या ठिकाणी विद्यालय आहे त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता जे मतदान केंद्र आहे याच ठिकाणी तोडफोड झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील जे आहे ते वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी काही जण आले आणि जे मतदान केंद्र आहे याच्यावरती जे आहे ते हल्ला करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तोडफोड आपण पाहू शकता. जे बॅलेट पेपर आहे ते बॅलेट पेपर या ठिकाणी तोडफोड झाल्याचं पाहायला मिळतंय. सगळे बॅलेट पेपर एका ठिकाणी पडलेले आहेत आणि या ठिकाणचं मतदान जे आहे ते बंद झाल्याचं पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघामध्ये हा प्रकार घडल्याचं पाहायला मिळत आहे. तिकडे माधव जाधव जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे त्यांना मारहाण झाली आणि त्या मारहाणीनंतर घाटनांदूर या ठिकाणचं जे आहे ते बूथ फोडण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता हे जे आहे हे आपण पाहू शकता. या ठिकाणी आपण पाहू शकता ही बॅलेट आहे आणि बॅलेट पूर्णतः फोडून टाकलेला आहे. या बॅलेटवरती आता मतदान होईल अशी परिस्थिती निर्माण नाही कारण बीड जिल्ह्यातले हे जे सगळे परिस्थिती आहे परळी मतदारसंघातली ही परिस्थिती आहे. एकूणच या ठिकाणी तोडफोड झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता या ठिकाणी मतदान केव्हा सुरू होणार हे पाहणं महत्वाचं असणारे पोलीस बंदोबस्त पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यामुळे आता हे मतदान केव्हा सुरू होता हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विष्णुपुरीची 24 तास घाटनांदूर बीड.